हाय, हॅलो, नमस्कार. मी मोहिनी, तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन अशा ब्लॉग चॅनलमध्ये. तर चला, आज आपण बनवूया मस्त असे पॅटीस, ब्रेड पॅटीस किंवा ब्रेड पकोडा. तर बाकी ते छान झालेत. चला रेसिपीला सुरुवात करूया. कढईमध्ये तेल गरम केलं आणि त्याच्यामध्ये जिरी, मोहरी आणि कढीपत्ता टाकला. ते छान तडतडल्यानंतर आपण लसूण आणि हिरवी मिरचीचं जे वाटण केलं होतं ते टाकलं मी 2 चमचे मोठे. ते छान असं मिक्स करून घेऊया आणि नंतर त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं. आणि आता हे जेव्हा आपण फोडणी देतो, म्हणजे असं तडका करतो, तेव्हा आपली गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम करायची. त्याच्यामुळे आपला जो मसाला आहे तो करपणार नाही. नंतर त्याच्यामध्ये मी उकडलेले जे बटाटे आहेत ते हाताने कुसकरून अशा पद्धतीने टाकले आणि छान असे मिक्स करून घेतले. बटाटा हाताने मिक्स करून, म्हणजे असं कुसकरूनच टाकायचा. त्याला एकदम बारीक केलं तर त्याची टेस्ट एवढी छान येणार नाही. दाताखाली थोडंसं चंक्स बटाट्याचे आले की ते छान वाटतात. त्याच्यामुळे अशा पद्धतीने कुसकरून बटाटा टाकल्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि गॅस बंद करून छान असं मिक्स करून घेतलं. आता हे थंड होत आहे तोपर्यंत आपण बेसनचा घोळ तयार करूया, बेसनचे बॅटर बनवूया. तर मी एक वाटी, मोठी वाटी बेसन घेतलं. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडासा सोडा टाकला आणि ते छान असं मिक्स करून घेतलं. पाणी टाकून, थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याची अजिबात गुठळी होऊन द्यायची नाही. अशा पद्धतीनं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि ज्या या थिकनेसवरती आपल्याला मिक्स करायचं आहे एवढं पातळ. आता चला आपण पॅटीस सँडविच बनवून घेऊया. पॅटीस तर मी ह्याच्यामध्ये ब्रेडचे ब्रेड घेतलेत आणि त्याच्यामध्ये असं पद्धतीनं हा जो आपण जे केलेला आहे बटाट्याचं जे मिश्रण ते आपण ह्याच्यावरती टाकणार आहोत. तुम्ही आधी कट करून नंतर पण स्टफिंग करू शकता किंवा माझ्या पद्धतीनं अशी पण स्टफिंग करू शकता. तुम्हाला कोणत्या पद्धतीनं आवडत असेल त्या पद्धतीनं करा. पण मला ही पद्धत जरा सोपी वाटते की पटपट पटपट होऊन जातं नंतर आणि जास्तच क्रम्स पडतात जेव्हा आपण अर्ध करून नंतर भरतो ना तेव्हा. त्यापेक्षा अशी पद्धत छान वाटते. नंतर जो मध्ये कढीपत्ता येईल तो पण काढायचा आणि अशा पद्धतीने आपण सगळे जे सँडविच आहे आपण अशा पद्धतीने हे तयार करून घेऊयात. बटाट्याचे मिश्रण लावून आणि नंतर असे कट करून घेऊयात. तुम्हाला जो ज्या पद्धतीने करायला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता. आता हे मी सगळे करून घेतलेत. आता आपण तळायला सुरुवात करूया. तर आता गॅस आपण तेल मस्त असं गरम करून घेतलेलं आहे आणि छान असं आता हे आपण बेसनाच्या घोळमध्ये हे जे सँडविच आपण बनवलेलं आहे ब्रेडचं ते टाकणार आहोत. आणि कडकडीत तेलामध्ये, तेल जास्त कडकडीत नको, आधी गरम करायचं आणि नंतर मग मीडियम फ्लेमवर आपल्याला हे तेल गरम ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम आता मीडियम करायची आणि छान असं हे तळून घ्यायचं. जास्त जर तेल गरम नसेल झालं तर काय होईल, आपलं जे ब्रेड आहे ते तेल शोषून घेतील आणि ते जे पॅटीस आहेत ना ते तेलकट होतील. त्याच्यामुळं तेल आधी कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर मग ते मीडियम फ्लेमवर ठेवायचं. तर अशा पद्धतीनं आपण हे छान असे पॅटीस आपण गोल्डन ब्राऊन कलरवर तळून घ्यायचेत. बघा किती छान असे तळालेले आहेत. तर मी दुसऱ्यांदा पण तुम्हाला करून दाखवते. तर ज्याला असं डायरेक्टच झाऱ्याने नसेल जमत ना तर त्याने काय करायचं, स्पूननी पलटायचं. त्याच्यामुळे ना तेल अंगावर उडण्याची अजिबात भीती नसते. तर अशा पद्धतीनं आपण सोडून घेतलेलं आहे. आणि ना ब्रेड जो आहे ना तो असा आपण टाईट पकडायचा. जर थोडंसं ढिला जर पकडलं तर ते मिश्रण आहे ना ते सगळं निघून जाईल आतमधलं बटाट्याचं. त्यामुळे पहिल्यांदा ते छान असं कोटिंग करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला तेलावरती तळून घ्यायचं. अशा पद्धतीने तळून घ्यायचं आणि हे बघा अशा पद्धतीने स्पून लावून आपल्याला छान असं हे गोल्डन ब्राऊन करून तळून घ्यायचं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली का? आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.